लग्नाची वेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता दबंग स्टाईलने योगेशला सोडून सिंधू राखी आणि योगेशचे लग्न लावते आणि राखी आणि योगेशला सर्व सुरळीत करून सिंधूही तिच्या घरी येण्यासाठी निघते तेव्हा दरवाजा हा बंद असतो तर दरवाजात येताच सिंधू ही बेल वाजवते तर शकुआात त्या दरवाजा उघडण्यासाठी पुढे जाऊ लागते तेव्हा सिंधूचा आवाज ओळखून राघव म्हणतो कोणीही दरवाजा उघडायचा नाही तर ही दरवाजा उघडायला पुढे येऊ लागते पण राघव हा शकुआात्याला आडवत म्हणतो की सिंधूला या घरात घ्यायचे नाही मी तुम्हाला सांगितले ना आत्या तेव्हा आत्याही थोडीशी मागे सरकते तेव्हा शकुआात्या म्हणते जावई बापू सिंधूला जर तुम्ही या घरात घेणार नसताल तर मी सुद्धा आता या घरात राहणार नाही तर तर राघवला सिंधूचा खूप राग येऊन राघवने ठरवलेले असते की काहीही झाले तरी आता सिंधूला घरात घ्यायचे नाही तेव्हा शकुवात्याही सिंधूबरोबर जाण्यासाठी दरवाजा उघडते तेव्हा सिंधूला समोर बघताच काकूला राग येतो आणि काकू सिंधूला म्हणते कशाला आली आता तू इथे त्या योगेशने तुला हाकलून दिले वाटतं तेव्हा सिंधू म्हणते काकू तसं काहीही नाही आहे आणि म्हणतो की सिंधू तू या घरातील सर्वांच्या मनातून आता पूर्णपणे उतरली आहेस कारण तुला हे सर्व करण्याची काहीही गरज नव्हती तेव्हा तू का केलेस असे तेव्हा सिंधू म्हणते राघव सर खरे सत्य जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा मोठा बॉम्ब फुटून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आणि जेव्हा मी तुम्हाला हे सत्य सांगेल ना तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सर्व लोक ते ऐकण्यासाठी गोळा होईल कारण या रत्नपारख्यांच्या घरात खूप मोठे सत्य हे दडून बसलेले आहे आणि त्या सत्याच्या पाठीमागे खूप खोटे चेहरे लपलेले आहेत याची तुम्हाला जाणीव नाही हे राघव सर असे सिंधू राघवला सांगते तेव्हा राघव हा सिंधूचे काही एक मानायला तयार नसतो तेव्हा सिंधू म्हणते राघव सर तुम्ही आत्ता अंधारात जर मला बाहेर काढून दिले ना तर मी सर्व लोकांना आरडावरडा करून इथे बोलावून घेईल आणि सर्वांना सांगेल की यांनी भर रात्री त्यांच्या बायकोला घराबाहेर काढले तेव्हा मी तुम्हाला सकाळी सर्व सत्य सांगेल राघव सर तुम्ही माझे ऐका आणि म्हणते राघव सर तुमच्या मनात मोठा डाऊट आहे की योगेश सर हे खोटारडे आणि फ्रॉड आहेत पण योगेश हा खोटारडा नाही आणि पळून जाणारातला सुद्धा नाही तर राखीच्या आनंदासाठी योगेश सरांनी काय काय नाही केले तेव्हा तुम्ही योगेश सरांना नावे ठेवू नका ज्यावेळेस सर्व सत्य हे तुम्हाला समजेल ना त्यावेळेस तुमचेच दात तुमच्या घशात जातील राघव सर असे सिंधू राघवला सांगते राघव म्हणतो सिंधू मी स योगेशचे सर्व सत्य आणि खोटारडेपणा तुझ्या समोर आणला होता पण तू आता हे मला नवीन काय सांगणार आहेस तेव्हा सिंधू म्हणते उद्या सकाळी पुराव्यासगट सगट मी तुम्हाला सर्व सत्य सांगेल तोपर्यंत तुम्ही शांत बसा आणि म्हणते राघव सर तुम्ही मुंबईला गेल्यानंतर येथे काय घडले याची तुम्हाला प्रचिती आहे का घरातील लोकांनी कसे कसे आणि कोणकोणते डावपे चाखले आणि ते कोणकोणत्या थराला गेले हे जर जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्हाला खरे कोण आणि खोटे कोण याची जाणीव होईल असे सिंधू राघवला ठणकावून सांगते तर आता सिंधू सगळे सत्य राघवला सांगणार का तर राघव कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा